जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम दोन हजार चोवीससाठी एस वाय बी कॉम सेमिस्टर तीनमधला बिझनेस कम्युनिकेशन फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज पर आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर रेग्युलर जो काही विषय आहे तो आणि बाकीचे विषय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील लवकरच बाकीचे व्हिडिओ तयार करून अपडेट केले जातील आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या व्हिडिओच्या लिंक अपडेट केल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग बघूया आपण एस वाय बी कॉमच्या बिझनेस कम्युनिकेशन फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि स्टडी करण्यासाठी तुम्ही एवढे जर का क्वेश्चन नीट व्यवस्थित वाचून ठेवले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे निश्चित पडतील व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अद्याप जर का आपण आपल्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी वा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग सगळ्यात प्रथम बघूया क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघा विद्यार्थी मित्रांनो एस वाय बी कॉम सेमिस्टर तीन दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नच्या बिझनेस कम्युनिकेशन फर्स्ट या विषयाचा पेपर एकूण पन्नास मार्काचा असणार आहे यासाठी पासिंगला तुम्हाला वीस मार्क असणार आहे आणि टाईम तुमचा दोन तासाचा असणार आहे म्हणजे दोन तासात तुम्हाला काय करावं लागणार आहे ही प्रश्नपत्रिका पूर्ण सॉल्व करावी लागणार आहे ज्यामध्ये टोटल तुम्हाला चार प्रश्न विचारले जातील त्यातील पहिला जो काही प्रश्न आहे तो ए आणि बी या पार्ट्समध्ये डिवाईड केला जाईल त्यामध्ये क्वेश्चन नंबर वन एमध्ये तुम्हाला दी ब्लँक्स म्हणजेच एम सी क्यू विचारले जातील ज्यासाठी तुम्हाला पाच मार्क्स आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर वन बीमध्ये मॅच द फॉलोविंग पेयर्स आहेत त्यासाठी ते तुम्हाला पाच मार्क्स आहे म्हणजे क्वेश्चन नंबर वन तुम्हाला टोटल दहा मार्कासाठी विचारलं जाणार आहे क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो राईट शॉर्ट नोट्स आहे जिथे तुम्हाला चार किंवा पाच शॉर्ट नोट्स दिल्या जातील त्यापैकी कोणत्याही दोन शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहे त्यासाठी तुम्हाला दहा मार्क्स आहे एका शॉर्ट नोट्सला पाच मार्क दोन इंची उत्तरं लिहिली तर तुम्हाला दहा मार्क्स या ठिकाणी भेटून जातील क्वेश्चन नंबर तीन दिलेला आहे त्याच्यामध्ये एमध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर एकवर आठ मार्काला विचारलं जाईल तर क्वेश्चन तीन बीमध्ये ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर सेकंडवर सात मार्कासाठी विचारला जाईल त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर ए हा असणारा आहे जो ब्रॉड क्वेश्चन चाप्टर नंबर तीनवर आठ मार्कासाठी विचारला जाईल तर क्वेश्चन फोर बी हा ब्रॉड क्वेश्चन चाप्टर नंबर चारवरती सात मार्कासाठीचा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल सो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या क्वेश्चन नंबर वन तुम्हाला दहा मार्क आहे दोनला दहा मार्क आहे तीनला तुम्हाला पंधरा मार्क आहे आणि चारला तुम्हाला पंधरा मार्क्स आहे असे मिळून टोटल पन्नास मार्कसाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे यामध्ये तुम्हाला जो काही क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो ते सॉरी शॉर्ट नोट्स विचारल्या जातात तर त्या त्यामध्ये मी तुम्हाला जवळजवळ दहा एक शॉर्ट नोट्स दिलेले आहे त्यापैकी तुम्ही जर का एवढ्याच्या एवढ्या केल्या तर निश्चित तुम्हाला इथे दहापैकी दहा मार्क्स किंवा मॅक्झिमम नऊ मार्क्स तुम्हाला इथे भेटून जातील तर बघा इथे शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला इथे रिटर्न कम्युनिकेशन फॉर्मल कम्युनिकेशन ओरल कम्युनिकेशन व्हर्बल कम्युनिकेशन आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन दिलेलं आहे तर या पाच कम्युनिकेशन बाबतीत कोणतेही तुम्ही तीन करून ठेवा त्यापैकी एक तुम्हाला निश्चित येणार आहेतच ओके त्यानंतर दुसरे जे काही दाखवलेले आहे तर ते म्हणजे क्वालिटीज ऑफ बिझनेस लेटर त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस लेटर आणि फिजिकल ॲपिअरन्स ऑफ बिझनेस लेटर या तिघांपैकी कोणतेही दोन करून ठेवा त्यापैकी एक निश्चित येणार आहेतच त्यानंतर पुढे आहे टाईम मॅनेजमेंट ग्रुप डिस्कशन अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आणि इफेक्टिव्ह लिस्निंग स्किल ओके किंवा इफेक्टिव्ह लिस्निंग एवढं जरी म्हटलं तरी चालेल ओके सो यामध्ये तुम्ही सर्वच्या सर्व तुम्ही करून ठेवायला हवे शेवटचे जे काही तीन दाखवलेले आहे तिघांपैकी कोणतेही दोन करून ठेवा त्यापैकी एक लिहिता येईल ते म्हणजे इसेन्शियल इलिमेंट्स ऑफ रेझ्युमे त्यानंतर इलेमेंट्स ऑफ बायोडेटा आणि इलिमेंट्स ऑफ सी व्ही ओके म्हणजेच ज्याला आपण करिक्युलम विटा असे म्हणत असतो त्याला सी व्ही जरी म्हणलं तरी चालेल मॅक्झिमम करून रिझ्युमे बायोडेटा आणि सी व्ही हे जनरली विचारले तिघांपैकी एक तरी निश्चित विचारले जातात म्हणून शॉर्ट नोट्सला तुम्ही एवढ्याच्या एवढ्या शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहून ठेवा म्हणजे ज्याही व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून ठेवतो हो तुमच्या पेपरला किमान आणखीन पंधरा वीस दिवस आहे तर तुम्ही जर का अभ्यास या पद्धतीने केला तर निश्चित तुम्हाला जास्त मार्क्स हे भेटून जातील तर ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर तीन आणि चारसाठी विचारले जातात तर त्यामध्ये तुम्हाला सिरियल वाईज मी क्वेश्चन दिलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे ब्रॉड क्वेश्चनसाठी तो म्हणजे डिफाईन द टर्म्स ऑफ कम्युनिकेशन एक्सप्लेन द बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन ओके डेफिनेटली करून ठेवा म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशनची व्याख्या लिहिताच आली पाहिजे इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन जसं की द वर्ड आ, कम्युनिकेशन इज डिराइव फ्रॉम द लॅटिन वर्ड किंवा जो काही असेल तो कम्युनिज विच मीन्स काय ओके या पद्धतीने तुम्ही ते लिखाण केलं पाहिजे दुसरा आहे डिफाईन द टर्म्स ऑफ कम्युनिकेशन एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन ओके त्यानंतर तिसरा आहे प्रश्न एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन ओके यामध्ये तो जास्त करून शक्यतो तरी प्रोसेस बॅरियर्स आणि इम्पॉर्टन्स आणि मॅक्झिमम विचारलं गेलं तर जसं शॉर्ट नोट्सला तो प्रश्न दिलेलाच आहे ते म्हणजे कॉलिट सॉरी ते म्हणजे कोणता की तुम्हाला इम्पॉर्टन्स Uh, नाही कम्युनिकेशनचे आपण वेगवेगळे टाईप्स जे काही बघतो तर त्यामध्ये तुम्हाला लिहिता येतील नंतर आहे एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ओके हे चारही प्रश्न तुमच्या चॅप्टर नंबर एकवर आधारित आहे ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा त्यानंतर पुढचा आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे एक्सप्लेन द लेआउट ऑर स्ट्रक्चर ऑफ बिझनेस लेटर महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे व्यवस्थित करून ठेवा त्यानंतर एक्सप्लेन द मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग ओके त्यानंतर एक्सप्लेन द इसेन्शियल क्वालिटीज ऑफ जॉब किंवा गुड बिझनेस लेटर हं इथे जॉब शब्द हा एक एक्स्ट्रा झालेला आहे आपण तो रिमूव्ह करू एक्सप्लेन द इसेन्शियल क्वालिटीज ऑफ गुड बिझनेस लेटर ओके या पद्धतीचा हा प्रश्न आहे नेक्स्ट आहे तीन नंबर चॅप्टरवरचा पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्ट स्किल हा प्रश्न व्यवस्थित तुम्ही करून ठेवा ओके नेक्स्ट आहे बिझनेस स्किलनंतर एक्सप्लेन द मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्ट स्किल नंतर एक्सप्लेन द व्हेरियस टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू त्यानंतर एक्सप्लेन द डज अँड डोंट सॉप ग्रुप डिस्कशन हा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर एमध्ये तुम्हाला जनरली विचारला जातो आणि क्वेश्चन नंबर फोर बीमध्ये तुम्हाला कोणता प्रश्न विचारला जातो तो म्हणजे राईट ए जॉब ॲप्लिकेशन लेटर फॉर दी पोस्ट ऑफ अकाउंटंट ऑर पोस्ट ऑफ फायनान्स मॅनेजर आणि कंपनीचं नाव वगैरे तुम्हाला दिलं जातं त्यामुळे हे बिझनेस लेटर तुम्ही तयार करूनच ठेवा जे काही वेगवेगळे बिझनेस लेटरचे टाईप्स आहे त्यापैकी तुम्हाला क्वेश्चन नंबर फोर बीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन सॉब जॉब बिझनेस लेटर किंवा राईट ए जॉब ॲप्लिकेशन लेटर या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं मग पोस्ट ऑफ अकाउंटंट असतील फायनल मॅनेज फायनान्स मॅनेजर असतील किंवा आणखीन कोणतेही मॅनेजर्स असेल त्या पोस्टसाठी तुम्हाला जॉब ॲप्लिकेशन लेटर हे राईट करायचं आहे सात मार्कासाठीचा हा प्रश्न येत असतो सो या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नांची व्यवस्थितरित्या तयारी करून ठेवा जिथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे भेटून जातील तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एस वाय बी कॉम सेमिस्टर तीनच्या बिझनेस कम्युनिकेशन फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितला आता या पुढच्या बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ हे तयार करणार आहे सो so, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या शैक्षणिक अपडेट्स या तुम्हाला भेटून जातील तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट टेक केअर जय हिंद धन्यवाद